नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी नीत आपल्या नीत एव्होल्यूशन या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या कोकण व कोकणातील गावराटी या विषयामध्ये आपण माझ्या मागील व्हिडिओमध्ये वशिक म्हणजे काय हे पाहिले. तर चला मग मित्रांनो, आपण वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये व पाहूया निर्वशी म्हणजे काय. मित्रांनो, तुम्ही जर का या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या कोकण व कोकणातील गावराटी या विषयावर झालेल्या मागील व्हिडिओच्या सर्व लिंक क्रमानुसार ठेवलेल्या आहेत व यापुढे येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक तुम्हाला अशाच क्रमानुसार माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहेत. तेव्हा स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे तुम्ही तेथे जाऊन व्हिडिओच्या लिंकला क्लिक करून मागील सर्व व्हिडिओ पाहू शकता व त्याचप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ शोधण्यात काही अडचणी येत असतील तर स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे मी दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग मित्रांनो, आपण त्या स्टेप्स पाहून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर यूट्यूब ओपन करा. यूट्यूब ओपन केल्यानंतर तेथे सर्च बार मध्ये तुम्ही नीत एव्होल्यूशन हे माझ्या चॅनलचे नाव टाईप करा व सर्च करा. सर्च केल्यानंतर तेथेवर तुम्हाला माझ्या चॅनलचा लोगो सापडेल. त्याच्या उजव्या बाजूला सबस्क्राईबवर क्लिक करून मग माझ्या चॅनलच्या लोगोवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट माझ्या चॅनलवर याल. तेथेवर तुम्हाला मेनूबारमध्ये होम, व्हिडिओ, प्लेलिस्ट, चॅनल वगैरे ऑप्शन सापडतील व तेथे जाऊन तुम्ही प्लेलिस्टवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला टॉपिकनुसार सर्व व्हिडिओ सापडतील. तेथे तुम्ही टॉपिकनुसार सर्व व्हिडिओ पाहू शकता व यापुढेही नवनवीन टॉपिकवर व्हिडिओ ॲड होणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा व माझ्या व्हिडिओचा आनंद लुटत राहा. तर चला मग मित्रांनो, आपण वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जेव्हा एखादा व्यक्ती विवाह न होता म्हणजे त्याला संतान न होता मरण पावतो तेव्हा त्याला निर्वशी असे म्हणतात. कारण त्याचे लग्न झालेले नसते, म्हणजेच त्याला मूळबाळ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचाच अर्थ तेथे त्याचा वंश खुंटला जातो, त्याचा वस तेथेच थांबतो, म्हणून तो निर्वशी बनतो. अशी व्यक्ती जेव्हा गावराटीमध्ये महत्त्वाच्या पदावर म्हणजेच अधिकारावर असते तेव्हा त्याचे अधिकार त्याच्या भावाच्या किंवा भावकीतल्या पुढील पिढीकडे जातात. परंतु त्यांना हे त्याचे अधिकार उपभोगताना त्या निर्वशाची आठवण सदैव ठेवावी लागते. तसेच त्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन भांडणे किंवा क्लेश निर्माण झाल्यास या निर्वशाचा रोष ओढावून घ्यावा लागतो. कारण निर्वशी म्हणजे कोणी वाईट नाही, तर ज्याचे जीवनातील उपभोग राहिलेले असतात व ज्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात तो दुःखी आत्मा. त्यामुळे त्याच्या पश्चात कोणतेही वाईट काम करू नये, अन्यथा तो दुःखी होतो व रागावतो. मित्रांनो, हे जातीपातीचे गणित फार किचकट आहे व ते कोणालाही समजणार नाही आणि आपण सगळे यातच अडकून बसलो आहोत. यावरही माझा अभ्यास झाला आहे पण ते येथे सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. कारण सत्य हे फार कठीण आहे व पचण्यास अवघड आहे, त्यामुळे हा विषय येथे नको. मी थोडासा मागे जातो व माझे मित्रपरिवार जे संभ्रमात आहेत त्यांना जरा उलगडा करून देतो. आपला मागील भाग होता वशिक म्हणजे काय, ज्यामध्ये काही लोकांना वशिकाबाबत प्रश्न पडला होता. तर जरा नीट लक्ष देऊन ऐका. या कोकणभूमीवर जे विशाल महार महागण सर्वप्रथम आले त्यापैकी एकाने मर्यादेची स्थापना केली व दुसऱ्याने त्याला जलाभिषेक करून फूल वाहून मर्यादा अनुकूल करून घेतली, जे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. व माझ्या मित्रांना काही कळले नसेल तर मागील सर्व व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तेथे जाऊन सर्व व्हिडिओ पाहणे. जेव्हा व्हिडिओ तुम्ही पहिल्या भागापासून पाहाल तेव्हा तुम्हाला संपूर्ण गावराटी कळेल. म्हणून सर्व व्हिडिओ क्रमाने पाहणे. जे महागण आले त्यापैकी एकाने मर्यादेची स्थापना केली, म्हणजे तो थेट मर्यादेशी जोडला गेला. त्या महार महागणापासून त्याचे पुढील वस वाढले व तो थेट मर्यादेशी पहिला जोडला गेल्यामुळेच त्याला मूळ वशिक असेही म्हटले जाते. त्यानंतर इतर वस जोडले गेले, म्हणजेच 12 पूर्वसानंतर बाकीचे वस जोडले गेले, म्हणजेच इतर समाज जोडले गेले. व त्या त्या समाजातून ज्याने आपला वस वाढवला तो त्या वसाचा म्हणजे त्या समाजाचा वशिक म्हटला जातो. मित्रांनो, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या कोकणभूमीवर जो कोण पहिला महार महागण आला, ज्याने 360 गावाच्या सीमा आखून 384 मर्यादेची स्थापना केली, त्या 12 पूर्वजाचा अंशच आताच्या महारामध्ये नांदत आहे. त्यामुळे तोच त्यांचा मूळ वशिक आहे. कारण त्याच्यामुळेच
त्यांचा वंश वाढला व मर्यादेशी भूमीशी जोडला गेल्यामुळेच त्याला मूळ वशिक, मर्यादेचा वशिक, भूमीचा वशिक असे म्हटले जाते। महार म्हणजे दांडेकर समाज हा खूप हुशार व अभ्यासू समाज आहे। जरी त्यांची आडनावे वेगळी असली तरी त्या समाजाचे पूर्वीचे किंवा अगोदरचे आडनाव हे महार हेच होते, त्यामुळे नावे बदलल्याने त्यांना काही फरक पडणार नाही। ते नाव घेतानाच माझ्या बाबा महाराजा असे म्हणतात, त्यामुळे त्यांची हाक त्या मूळ वशिकापर्यंत थेट पोहोचते। त्याचप्रमाणे जे इतर वस नंतर जोडले गेले ते तसे हाक मारू शकत नाही, कारण त्यांना नेमका आपला वशिक कोण हेच माहीत नाही व ती लोक नंतर आलेले आहेत व त्यांना हे माहीत आहे की बाराचा पूर्वज हा अगोदरचा आहे। याचाच अर्थ त्या लोकांचा वस हा नंतर जोडला गेला आहे, म्हणजेच गावराटीत ते बाराच्या पूर्वसानंतरचे आहेत, त्यामुळे त्यांनी बाराच्या पूर्वसाला राजी करूनच इतर कामे केली जातात। बाकीचे समाज नंतर जोडले गेल्यामुळे त्या त्या समाजातील जो पुरुष जोडला गेला तो त्या त्या समाजाचा वशिक झाला व प्रत्येक समाज जरी एक असला तरी त्या विशिष्ट समाजातील लोकांची आडनावे वेगळी असतात, त्यामुळे जर त्यांनी आपली आडनावे बदललेली असतील, उदाहरणार्थ एखाद्याचे आडनाव समजा धोत्रे असेल, तर त्या धोत्रे वसापैकी जो कोण त्यांचा वशिक असेल ज्याने वंश वाढवला तो त्या घराण्याचा वशिक। म्हणून मी म्हटले आहे की महारवस हा चतुर आहे, ज्यांची जरी आडनावे बदलली असली तरी ते बाबा महाराजा असे बोलून आपल्या मूळ वशिकाला हाक मारतात व तो थेट त्यांच्यासाठी उभा राहतो व त्या वसाला आपले आडनाव म्हणजे आपला मूळ वस मार आहे हे माहीत आहे, म्हणून तो समाज गावराटीचा राजा आहे। बाकीचे जे समाज आहेत ते आपले मूळ किंवा आपले अगोदरचे आडनाव सांगू शकत नाही, कारण हजारो वर्षापूर्वी कोणाचे आडनाव काय होते हे आताच्या पिढीला माहीत नसेल, म्हणून त्यांनी हाक मारताना तू जो कोण आमचा मूळ वशिक आहेस असे म्हणून त्याला हाक मारणे व तुमची पुढची प्रार्थना करणे। मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, मूळ वशिक म्हणजे जो पुरुष सर्वात पहिला आला तो, त्यानंतर समाज आला, समाज वाढला व त्यातील जो पुरुष आहे तो त्या समाजाचा वशिक, त्यानंतर त्या समाजात वेगवेगळे घराणे वाढले व त्या वेगवेगळ्या घराण्यात म्हणजे त्या वेगवेगळ्या आडनावात ज्याने वस वाढवला व जो पुरुष आला तो त्या घराण्याचा, त्या कुटुंबाचा, त्या अमुक अमुक वसाचा वशिक। तेव्हा या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा। मला वाटतं की आता माझ्या मित्रांचे प्रश्न सुटले असतील, तर चला मग मित्रांनो आपण वळूया आपल्या मूळ भावाकडे व पाहूया निर्वशी म्हणजे काय। जेव्हा एखादा व्यक्ती विवाह न होता किंवा मूळबाळ न होता म्हणजे जीवनातील सर्वात मोठे सुख जे आहे ते शरीर सुख न घेता म्हणजेच कोणताही उपभोग न घेता आपल्या सर्व इच्छा पूर्ण न होता मरण पावतो त्यालाच निर्वशी असे म्हटले जाते। निर्वशाचेही तीन प्रकार आहेत, ते कोणते हे आपण पाहूया। त्यापैकी सर्वात पहिला जो प्रकार आहे तो आपण पाहिलेला आहे, तरीसुद्धा मी त्याची थोडी माहिती तुम्हाला देत आहे। सर्वात पहिला प्रकार आहे निर्वशी, म्हणजे ज्याचे लग्न झालेले नसते, लग्नाआधी मृत्यू होतो त्यामुळे त्याच्या सर्व इच्छा अपुऱ्या राहतात, त्याचा वंश खुंटला जातो। हा निर्वशी सर्वात खतरनाक व ताकदवान मानला जातो व जास्त त्रासदायक असतो। दुसरा प्रकार आहे नीमा निर्वशी। मित्रांनो, नीमा म्हणजे गावरान भाषेत अर्धा, पण काही लोक नीमा या शब्दाचा चुकीचा अर्थ लावतात, तर लक्षात ठेवा नीमा म्हणजे अर्धा। हा असा निर्वशी आहे ज्याचे लग्न झालेले असते पण वंश वाढत नाही, मूळबाळ होत नाही, पण तो स्त्रीसुख उपभोगतो, फक्त त्याला संततीसुख मिळत नाही, म्हणजे त्याच्या अर्ध्या इच्छा पूर्ण होतात तर अर्ध्या इच्छा अपूर्ण राहतात व अशा अवस्थेत जो मरण पावतो त्या आत्म्यास नीमा निर्वशी असे म्हणतात। तिसरा प्रकार आहे अंश निर्वशी किंवा अंशिक निर्वशी। याचे लग्न होते पण मुली होतात, मुलगा होत नाही, हाही निर्वशीमध्ये मोडतो, पण मुलीच्या रूपाने याचा थोडा अंश असल्यामुळे तो त्यांच्या उद्धारासाठी राहतो। हा जास्त त्रासदायक नसतो कारण त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतात व तो सगळी सुखे उपभोगतो, फक्त त्याला मुलगा होत नाही, मुलगी होते व मुलीच्या रूपाने त्याचा थोडा अंश कुठेतरी नांदत असतो। अशा आत्म्यास अंश निर्वशी किंवा अंशिक निर्वशी असे म्हणतात। मित्रांनो, मी कोकणात असे पाहिले आहे की बहुतेक लोकांना निर्वशीची नळ आहे असे मानकऱ्यांकडून किंवा अधिकारी व्यक्तीकडून सांगितले जाते। निर्वशाची नळ असणे म्हणजे काही मोठी गोष्ट नाही, त्यामुळे कोणीही घाबरू नये। हे अधिकारी व्यक्ती उगाच लोकांना घाबरवून ठेवतात। कोणतेही तत्व हे कोणत्याही कारणाशिवाय कोणाला त्रास देत नाही। या पंचमहाभूतांनी ही सृष्टी बनली आहे, म्हणजेच या पंचतत्वात ती विलीन झाली आहे। त्याचप्रमाणे मानवाची शक्ती पण काही गोष्टींमध्ये विभागली गेली आहे,
माणूस हा जन्म घेतो, सर्व गोष्टींचा उपभोग घेतो आणि मरण पावतो। यामध्ये तो जसजशी आपली ऊर्जा खर्च करतो तसा तो तृप्त होत जातो। म्हणजे ज्या पंचमहाभूताने आत्मा जन्म घेतो जसा वाढतो तसा आपली शक्ती खर्च करतो। याचा अर्थ तो आपले बालपण जगतो, मग तारुण्य येते ते जगतो, मग लग्न करतो, शरीर सुख उपभोगतो, म्हणजे त्याच्या जोडीदाराबरोबर संगिनीबरोबर तो शरीर सुखाचा लाभ घेतो, मग त्यातूनच त्याला मुले होतात, तेव्हा त्यांची शक्ती ऊर्जा त्या वंशासोबत पुढे जाते। त्यात जर बालपणी किंवा तरुण असताना त्याचा मृत्यू झाला तर त्याचे लग्न, संभोग आणि संतती यापासून वंचित राहिल्यामुळे त्यामध्ये वाटली किंवा खर्च होणारी शक्ती ऊर्जा साठून राहून त्या आत्म्यासोबत तशीच राहते। असा निर्वशी बाकीच्या शक्तींपेक्षा खूप ताकदवान व त्रासदायक मानला जातो। मित्रांनो, निर्वशी त्रास का देतो असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला आहे। आपण जेव्हा जीवनाचा उपभोग घेत असतो तेव्हा आपण कोणाचा ना कोणाचा अंश म्हणून जन्म घेतलेला असतो, म्हणजेच अमुक कोणाचा पुत्र म्हणून आपण आपल्या वडिलांना अग्नी देतो, त्यांचे श्राद्ध कार्य करतो, त्यात ते तृप्त होतात, पण जे निर्वशी असतात त्यांचा अंश नसतो। शास्त्रीयदृष्ट्या वीर्यापासून मुले जन्माला येतात व समाजाच्या रीतिरिवाजानुसार आपल्या वीर्यापासून जन्मलेल्या अंशापासूनच आपल्या मृत्यूनंतर अग्नी दिली जाते व श्राद्ध कार्य केले जाते, तरच पूर्ण मोक्ष मिळतो। पण निर्वशीला ते प्राप्त होत नाही। त्यात जर निर्वशाने आपली संपत्ती, धनदागिने, जमीन जुमला काही मागे ठेवून गेला असेल तर किमान त्याची आठवण तरी ठेवा अशी त्याची इच्छा असते, कारण निर्वशी त्याच्या पश्चात आपल्याला संपत्ती, जमीन जुमला वगैरे सगळे देऊन जातो व आपण त्याचा उपभोग घेत असतो, पण त्या बदल्यात आपण त्याला काय देतो? काहीच नाही। साधी ओळख पण ठेवत नाही व आठवणही काढत नाही। पितृगणांमध्ये या निर्वशाची ताकद जास्त असल्यामुळे जेव्हा आपल्यावर संकट येते तेव्हा हाच निर्वशी आपले रक्षण करतो। त्याच्या मागे सर्व पितृ उभे असतात, म्हणून त्याची आठवण होणे आवश्यक असते। आणि जर का निर्वशी हट्टाला पेटला तर तुमचा वंश खंड करू शकतो। अशा निर्वशाची आठवण म्हणून वर्षातून एकदा पितृपंधरवड्याच्या अगोदर एक जेवण वाढावे। पंचपक्वान्न करून एखाद्या निर्वशी व्यक्तीला बोलून त्याला जेवण वाढावे, त्याला वस्त्रदान करावे। कोणी जेवणकरी म्हणून येत नसेल तर जेवणाचे ताट वाढून त्याला गंधफूल घालून पूजा करून गायीला द्यावे किंवा शिवमंदिरात अथवा दत्तमंदिरात त्या निर्वशाच्या नावाने अभिषेक करावा व निर्वशीच्या नावाने दान करावे। निर्वशीची नळ मोठी असते त्याचे सुद्धा कारण आहे। आपण निर्वशीचे तीन प्रकार पाहिले, पण त्यात सर्वात शक्तिशाली जर कोणी असेल तर तो खुनी निर्वशी। म्हणजेच वरील तीन निर्वशींपैकी कोणाचा घातपात, आत्महत्या, अपघात किंवा खून होऊन मरण पावला असेल तर तो भयंकर त्रास देऊ शकतो, कारण एकतर हा निर्वशी आणि त्यात त्याला आलेले त्रासाचे मरण। अशा निर्वशीचे निधन झाल्यास त्याचे योग्य प्रकारे श्राद्ध कार्य केले गेले पाहिजे, त्याला मोक्ष मिळण्यासाठी सर्व विधी व्यवस्थित झाल्या पाहिजे। अशा आत्म्याची सोडवणूक करून त्यांच्या अंत्यविधीमध्ये नारायण नागबळी हा विधी तीर्थक्षेत्री करणे गरजेचे आहे। सर्व विधी झाल्यावर शांतिकार्यही करावेच लागते, त्याशिवाय खुनी निर्वशीला मोक्ष मिळत नाही। मग असा आत्मा मोक्षासाठी वाट पाहत असतो व तीन पिढ्या वाट पाहून पिशाच्च होऊन तुमच्या घरातील तरुण आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो आणि असल्याचे नसले करू शकतो। पण जर हे दयेला आले तर ताकद जास्त असल्यामुळे तुमच्यावर कोणतेच संकट येऊ देत नाही। मित्रांनो, आपल्या कोकणात काही गावात मी असे पाहिले आहे की मानकरी लोक त्याच्या गावातील लोकांची किंवा देवळात कौल लावायला येणाऱ्या व्यक्तींची एक चोपडी बनवून ठेवतात व जणू काही अख्ख्या गावाची कुंडलीच जमा करतात। काही व्यक्ती जरी अधिकारी असल्या तरीही मर्यादेच्या विरोधात जाऊन काम करतात, म्हणजेच कोणाचाही निर्वशी उचलायचा व कोणाच्याही माथ्यावर मारायचा आणि त्याच्या घरात अडचण निर्माण करायची। भगत लोकही हीच कामे करतात आणि मग सांगतात तुमच्या घरावर निर्वशाचा कोप आहे, तेव्हा त्याला शांत करावे लागेल असे बोलून भोळ्या भाबड्या लोकांना फसवतात। अशी लोक त्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेत असतात। लोकांना काय कळते तो काय करीत आहे ते? हे मानकरी उगाच स्वतःचा मोठेपणा मिरवत असतात। मर्यादेशी संबंधित निर्वशाशी छेडछाड करा, मग समजेल निर्वशी काय असतो ते। असे काम फक्त दांडेकर करू शकतो, कारण तो त्याचाच आहे। दांडेकराशिवाय दुसरा कोणीही थेट थळात हात घालू शकत नाही। मर्यादेचा निर्वशी जर उठला तर अख्खा गाव निर्वस करून टाकेल, इतका तो शक्तिशाली आहे, तेव्हा त्याच्याशी छेडछाड करू नये। मित्रांनो, मर्यादेशी संबंधित निर्वशी वगळता इतर ज्या व्यक्तीचा मृत्यूनंतर अंश खुंटलेला असतो त्यांना घरचा निर्वशी असे म्हणतात। या निर्वशाचा पैसा अडका, जमीन जुमला जे कोणी उपभोगीत असतात त्यांना त्याची योग्य प्रकारे आठवण ठेवावी लागते।
वर्षातून किमान एकदा त्याच्या नावाने जो कार्यक्रम केला जातो त्याला निर्वशाचा माळ असे म्हटले जाते आणि हा कार्यक्रम जास्त सिंधुदुर्गात पाहायला मिळतो। त्याचे विस्मरण झाल्यास त्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो। काही लोक त्याचा गैरफायदाही घेतात, ज्याचा एक अनुभव मी कणकवली येथील नांदगाव या ठिकाणी ऐकलेला आहे। एकदा मी असाच कोकणात भटकंतीसाठी चाललो होतो तेव्हा कणकवलीमधील नांदगाव या ठिकाणी थंड पेय घेण्यासाठी म्हणून एका हॉटेलमध्ये थांबलो। तेथे काही लोकांची अशीच निर्वशीविषयी चर्चा चालू होती। तेव्हा त्यातील एक व्यक्ती त्यांच्या गावातील म्हणजेच नांदगावमधील एका वाणी कुटुंबातील बाईचा उल्लेख करीत होता। त्यावेळी माझ्या कानावर असे शब्द पडले की त्या बाईने आपल्या घरातील निर्वशी दुसऱ्याच्या माथी मारला होता। त्या वाणी कुटुंबातील निर्वशी आपल्या कुटुंबासाठी किंवा वसासाठी जमीन जुमला व दागिने वगैरे सोडून गेला होता, पण त्याच्या वाटेचे ते दागिने त्या बाईने एकटीनेच हडप केले व एका भक्तामार्फत तो निर्वशी उचलून आपल्याच एका पुतण्याच्या माथी मारला जो मुंबईला राहतो। त्या तिच्या पुतण्यावर निर्वशी उलटा मारल्यामुळे तिच्या त्या पुतण्याचे लग्नही जमत नव्हते, म्हणजे त्याचे 50 वर्ष उलटूनसुद्धा तो अजून अविवाहितच राहिला। पण त्या बाईला एक माहीत नाही की निर्वशाचे दागिने एकटीनेच हडप केल्यामुळे आज नाही तर उद्या तो निर्वशी तिच्यावरही फिरेल व त्याच्या रोषामुळे तिचा वसही खंडित होईल। त्याचप्रकारे तिने ज्या पुतण्यावर हे सर्व केले आहे त्या पुतण्याचे लग्न नव्हता जर का तो गेला तर तोही उद्या तिचा घात करेल, त्यामुळे असे कृत्य करू नये व निर्वशाचा वाईट उपयोग करू नये, अन्यथा त्याची वाईट फळे भोगावी लागतील। ज्या 2 महागणांनी गावराठीची स्थापना केली त्यापैकी एकाने चतुर्सीमा आखून मर्यादेची स्थापना केली व दुसऱ्याने तिला सतत जलाभिषेक करून अनुकूल करून घेतले, पण हा निर्वशी गेला व हा महारमहागण आजही निर्वस स्वरूपात गावराठीमध्ये कार्यरत आहे। हा अतिशय सोज्वळ, सात्विक व मंत्रतंत्र जाणणारा होता। याने फार उत्तम प्रकारे मर्यादेची जोपासना केली। हाच मर्यादेची प्रथम पूजा करणारा महागण, यालाच मर्यादेचा निर्वशी, भूमीचा निर्वशी, मूळ निर्वशी असे म्हणतात। प्रत्येक गावराठीत हा अदृश्य रूपात अस्तित्वात आहे। याचेच काम जंगम, राऊळ आणि परब या तिघांमध्ये विभागले गेले आहे। त्यापैकी निराकर शक्तीची म्हणजेच लिंगाची देखभाल जंगमांकडे, सर्वसाधारण पूजापाठ राऊळांकडे, तर समाजव्यवस्था किंवा व्यावहारिक गोष्टींचे प्रमुख पद परबांकडे अशी विभागणी झाली आहे। प्रत्येकाने आपापले काम करायला हवे, ते सुद्धा कर्तव्य म्हणून, हक्क म्हणून नव्हे, कारण मुख्य मालक वेगळेच आहेत हे लक्षात ठेवावे। व जेव्हा या वस्तुस्थितीची जाणीव नसते तेव्हा अनर्थ घडतो। पण वरील सर्व कामे जे करतात ते फक्त सिंधुदुर्गात, कारण रत्नागिरीत जंगम, राऊळ व परब नाही, तेथील मानकरी हे वेगळेच आहे। केव्हा केव्हा तर फक्त महारवसच एका वेळेला सगळे काम भुसवू शकतो, कारण तो पहिला व मूळ मालक आहे व त्याला कोणाचीही गरज लागत नाही। मर्यादा ही नेहमी त्याच्यासाठी उभीच असते। या मर्यादेच्या तत्वाला म्हणजेच निर्वशाला खोटेपणा, घाणेरडेपणा, असत्य, अहमपणा, क्लेश, द्वेष, अधिकारपणा अजिबात मान्य नाही। तो मर्यादेचा अपमान मुळीच सहन करीत नाही। हा कोपला तर अधिकारी व्यक्तीला पण थोपवून काढेल, त्यातून कुणीच वाचत नाही व मी अगोदर म्हटल्याप्रमाणे संपूर्ण गाव निर्वश करून टाकेल, त्याला कोणीही थोपवू शकत नाही। माझ्या मित्रांनो, ही होती निर्वशी म्हणजे काय याची माहिती। तर चला मग मित्रांनो, आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करणार आहे। तेव्हा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। येथेच मी तुमचा निरोप घेतो व माझ्या व्हिडिओचा शेवट करतो।